समाजसेवेचं नाव घेऊन स्वतःचे खिसे भरणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्यातला सच्चा कोण हे कळायला नको. तुमचा सच्चेपणा मला आवडला. माझं मन वळवण्यासाठी उगाच खोटेपणाचा आव न आणता तू स्वतःची बाजू अगदी स्पष्टपणे मांडलीस. जे झालं ते उगाळत बसल्याने त्रासच होईल ना आपल्याला. मला मला एक संधी दे. तुला माझ्याबद्दल कधीही तक्रार राहणार नाही रे. मी वचन देते तुला. अगदी तुला हवी ना तशीच वागणार आहे मी. ए मुक्ता, अगं कसला विचार करतेस? 10-15 दिवसात मुक्तांगणचं काम सुरू होईल. मुक्ता, तेजस्विनी मॅडमला भेटून 4 महिने पूर्ण होतात. या 4 महिन्यात किती धावपळ झाली आहे तुमची. रात्रंदिवस काम करत होता. कोणासाठी करतोय हे सगळं? आपल्यासाठीच करतोय ना. आपल्या मुक्तांगणसाठी, सत्यात येऊ पाहणारे आपल्या स्वप्नासाठी. आणि हे मला करायला हवं, कारण हे स्वप्न मी पण पाहतोय मुक्ता. पण आता हे फक्त स्वप्न राहिलेलं नाही, त्याचं सत्यात रूपांतर होत आहे. तेजस्विनी मॅडम मी तर कमालच केली. मुक्ता, तुझं हे प्रोजेक्टच आहे असं. अपंगांना अस्मिता देणार, माणसाला माणुसकी देणार. मुक्ता, कधी कधी मला असं वाटतं की ही जी कल्पना आहे याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. पुरे हा, फार मोठी स्वप्न बघण्यात फसवणूक होते. तुझ्या बाबतीत तसं नाही होणार मुक्ता. कारण कल्पनांना प्रयत्नांची साथ असेल तर यश हे मिळतच मिळत. आता मुक्तांगणचंच बघ ना, मुक्तांगणचं कामही पूर्ण होत आलंय. अनेक श्रीमंत देणगीदारही मिळालेत. अगं जवळपास 50 मुलामुलींच्या राहण्याची, व्यवसायाची सगळी सोय झालेली आहे. पण अर्ज तर 60 आलेत. म्हणजे त्या 10 मुलं आणि मुलींसाठी आपल्याला काही करता नाही येणार. का करता येणार नाही? संस्थेचा आवाका हा तर वाढलाच पाहिजे. मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता काय झालंय? आज तू स्वतः ठरवल्यासारखी वाटतेस. काय झालंय? त्याला पण एक गोड कारण आहे. गोड कारण? काय बरं जे मला माहित नाहीये. तुम्हाला माहित नाही असं कसं होईल? थोडा विचार करा. काय मुक्ता, हे असं कोड्यात बोलू नकोस. लवकर लवकर सांग काय गोड कारण आहे ते. मला कळलंच पाहिजे. बोल काय आहे. काही गोष्टी ह्या बोलायच्या नसतात, त्या अनुभवाच्या असतात. बाप रे मुक्ता, तू काय बोलतेस ना ते मला खरंच कळत नाहीये. तू सांग ना लवकर, काय तुला सांगायचं आहे ते. कसली गोड बातमी आहे? तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे स्वप्न पाहताना. बाप रे मुक्ता, तू काय बोलतेस ना ते मला खरंच कळत नाहीये.
सांग ना लवकर काय तुला सांगायचे आहे ते, कसली गोड बातमी आहे? तुम्ही तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे मुक्ता इकडे बघ, मी बाबा होणार आहे आणि तू आई, करेक्ट? मुक्ता खरंच छान बातमी आहे, किती गोड बातमी दिलीस तू, आणि तेही मुक्तांगणच्या मुहूर्तावर बाहेर आज येत आहेत. खरं सांगू मला अजून काळजी वाटते, एवढ्या मोठ्या दोन जबाबदाऱ्या मी एकदम कशा सांभाळणार? मुक्ता मी आहे ना, आणि मला माहिती आहे तू या दोन्ही जबाबदाऱ्या खूप छान पार पडशील. मुक्ता मुक्तांगणचं काम पूर्ण होत आलंय, आता मुला मुलींची निवड करून लवकरात लवकर प्रोजेक्ट तयार करायचे आहेत. अनेक ठिकाणावरून कामाचे ऑफर्स पण मिळाले, रिस्पॉन्स खूप छान आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. बघ ना बायाची चाहूल लागताच भराभर काम व्हायला लागली. हे तर खरंय, पण बाळाला सांभाळायचं म्हटल्यावर त्यासाठी आजोबाची तयारी आहे. सर कधी आलात? कधेक पेड्यात एंट्री घेतलेली आहे, बाळाला सांभाळायची जबाबदारी माझी, मला पण विरंगुळा हवा. छान छान शुभचिन्ह आहेत, भरभराट होणार, अभिनंदन. थँक्स सर. चला मला आता आजोबाच्या भूमिकेची तयारी करायला हवी. वा काऊ चिऊच्या गोष्टी एकदा पुन्हा रिकलेक्ट करायला हव्या. बडबड गीत, गाणी, गोष्टी, पिपाणी, वा 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 वा, आनंद आहे आनंद आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. ओळखलं नाही मला? अहो मी मुक्तच शेजारी राहते ना. हो हो, तरीच मला वाटलं कुठेतरी बघितलंय, पण नक्की कुठे बघितलं ते आठवत नव्हतं, सॉरी. नाही साहजिकच आहे, पण मी तुम्हाला रोज बघत होते ना. मुक्ता जे काही आहे ना ते तुमच्यामुळे आणि भळसावळे सरांमुळेच आहे, आणि दीपकनेही खूप केलं मुक्तासाठी, नाही का? अहो कारण मुक्ता आहेच तशी, अशी असामान्य माणसं फार कमी असतात. तिची जिद्द, कामाची धडाडी भल्या भल्यांना थक्क करणारी आहे. अहो आम्हाला ती आमची विद्यार्थिनी आहे ह्याचा अभिमान फार वाटतो. कसं चाललंय हो मुक्ताचं? तिची खूप आठवण येते, वाटतं तिला भेटावं, तिच्या सेवाभावी संस्थेसाठी काय हवे तेवढी मदत करावी. पण कसं भेटायचं हो तिला? अहो मी सांगते ना, ती जवळच राहते, प्रियदर्शिनी सोसायटी 101 रानडे रोड. अरे हो ते तर जवळच आहे, मी नक्कीच भेटेन तिला. कशी आहे होती? खूप छान आहे मुक्ता, खूप मजेत. मुक्तांगण सुरू झालंय, 50 विद्यार्थी असतात, आता कार्यशाळाही सुरू झालीय, अपंगांना हक्काचा रोजगार मिळतो, कमालीची जिद्द आहे तिची, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवते. छान छान, म्हणजे मुक्ता मोठी होणार, प्रगती करणार हे माहीतच होत, तेवढी जिद्दी आणि धडाडीची आहेच ती. चला म्हणजे संस्थेची प्रगती आहे तर. हो संसारातही प्रगती आहे, प्रेग्नंट आहे मुक्ता. काय सांगताय, अहो एवढी आनंदाची बातमी दिली तुम्ही, आता तर मला बिलकुल राहत नाही, कधी एकदाची मुक्ताला भेटते ना असं वाटतंय. खूप हालाकीत आणि कष्टात दिवस काढले हो मुक्ताने, खूप खूप सहन केलं, पण कधी कोणाबद्दल तक्रार नाही केली. देवाने खूप मोठं मन दिलंय हो मुक्ताला, छान तिच्याबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. हो तुम्ही पण सांभाळलं मुक्ताला, मला सांगायची ना शेजारच्या बहिणी माझे खूप लाड करतात, माझी खूप काळजी करतात. खूप गुणी आहे मुक्ता, खूप खूप गुणी, मी भेटणार तिला. बरं येऊ, नमस्ते. ही आनंदाची बातमी शीतल वहिनींना सांगायलाच पाहिजे.
येत होते का मला ना तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची होती आनंदाची हो ती कसली ही मुक्ता आहे ना ती प्रेग्नेंट आहे काय सांगता हो खरंच हो मुक्ता प्रेग्नेंट आहे मला सुद्धा आजच कळलं ते मोडक मॅडम आहेत ना मोडक मॅडम आठवलं का ना आठवायला काय झालं खूप वाईट वागायचे मी त्यांच्याशी पण त्यांना खूप काळजी होती हो मुक्ताची ती कशी मोठी होणार ती कशी शिकणार खर तर आज मुक्ता जे काही आहे ना ते मोडक मॅडम मुळेच आहे दीपक आणि मोडक मॅडमने खूप केलं त्यांच्या खर तर भडसावळे सर आणि रोहनने सुद्धा खूप केलं दुष्ट मात्र फक्त मीच होते शीतल वहिनी किती त्रास करून घेता अहो माणसाच्या हातून चुका होणारच तुम्हाला पश्चाताप होतोय ना हे महत्वाचं पण त्याचा काही उपयोग नाही ना रोहनची अवस्था बघताय ना रोहनसाठी मी माहेर सोडून आले पण माझ्या वाईट वागण्याने माझ्या सासरकडच्यांना प्रचंड दुखावलंय मी आणि माझ्या या वाईट वागण्यानेच मी माझ्या संसाराची सुद्धा अवस्था करून घेतली पूर्वी ना रोहन माझ्याशी भांडायचा पण आता कित्येक दिवस एक शब्द सुद्धा बोलत नाही होतो खर तर त्याची शुद्ध सुद्धा नसते त्याला हे बघा सगळं होईल बरोबर काही काळजी करू नका वहिनी सारखं मनात एक विचार येतो वाटत बोलावं की नाही अहो बोला ना माझ्याकडे कसला संकोच आणि काय माहिती का बोललं ना की माणसाचं मन हलकं होत आणि डोक्यावरचा ताणही कमी होत बोला तसं नाही वहिनी पण सारखं वाटत आजवर मुक्ताला खूप त्रास दिला पण एकदा तिला भेटावंसं वाटत तिला जवळ घ्यावंसं वाटत रोहनचा खूप जीव होता तिच्या आता वाटत तिच्या जवळच राहू तिची माफी मागावी रोहन ना तिच्याशिवाय नाही जगू शकतो आणि मी रोहन शिवाय पहिली फक्त एकदा मला मुक्ताला भेटायचं जाऊया ना जरूर जाऊया आपण मुक्ताला भेटायला तुम्हाला बघून तिला पण खूप आनंद होईल हा खरंच खूप सहन केलाय तिने देवा तिला हे सुख दिलंस आणि मला माझ्या बहिणी आपण जाऊया तिच्याकडे आणि काही ना काही घेऊन जावं लागेल ना मी शिरा बनवणार आहे आणि ती विला बनवणार मला जे जमेल तेच घेऊन येईल पण आपण नक्की जाऊया बहिणी हो हो मी रोहनला सांगून येते हसताय हे मिळी आहेस का शीतल हा ए शीतल आपलं काय ठरलं होतं वाईट विचारांना मनात आता अचुपात थारा द्यायचा ना आणि मला सांग मी हसीन का चुकलं काय करणार वाईट विचार भिनले आहेत ना जायला थोडा थोडा वेळ लागेल बरं आता मला सांगा का हसत होतात तुम्ही का हसत होतो शीतल बऱ्याच वर्षानंतर म्हणजे आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मन कसं असं आनंदी प्रसन्न असायचं वाऱ्याच्या झुळकी बरोबर घरात रात्राणीचा सुगंध भरल्यासारखं वाटायचं तसं वाटतंय आज शांत प्रसन्न का सांगू कारण आता मन शांत झालंय तुम्हाला सांगू मला सुद्धा इतका आनंद झालाय इतका आनंद झालाय आनंद कसला मुक्ताला दिवस गेले काय वहिनी सांगत होत्या किती छान ना बघा ना देव ज्यांच्या पाठीशी असतो ज्यांची वृत्ती चांगली असते विचार चांगले असतात त्यांच्या जीवनात आनंदच असतो ना खूप आनंदाची बातमी दिली शीतल हो ना तुम्हाला सांगू मला तर कधी एकदाच
डोळे भरून मुक्ताला पाही नसे झाले. गर्भारपणाचं तेज काही औरच दिसत ना. त्यात मुक्ता मूळशी सुंदरच, बांधेसूत रेखीव, आणि आता तर काय आई होणार आहे. शीतल घाबरू नका, हे आनंद श्रू आहेत. मला खूप आनंद झालाय. एकदा मुक्ताला भेटायला हवं का आपण? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. हे मग आपण लवकर जाऊया ना. नाही हा, अशी घाई करून चालणार नाहीये. अहो तुम्हाला काही कळतं का नाही, आता तिच्या घरी जायचं म्हणजे चार गोष्टी तिच्या आवडीच्या नको का न्यायला. लोणची झाली, चटण्या झाल्या. अहो शिवाय आपल्याला मुक्ताला आणि दीपकना आपल्या घरी जेवायला बोलवायचंय, कमीत कमी महिन्यात ना एकदा तरी. तिला काय हवं काय नको हे सगळं बघायला हवं. शिवाय कसे डोहाळे आहेत ते सुद्धा पाहायला हवेत. तिच्या आवडीनिवडीचं सगळं करून देणार आहे मी. वहिनीं बरोबर बसून मी बेतही आखलाय सगळा. हरकत नाही, मला तर आत्ता जाऊन मुक्ताला भेटावं असं वाटतंय. पण हो, तू म्हणतेस ते खरंय की तिच्यासाठी काहीतरी बनवायला हवं, तयारी करायला हवी. बरोबर, मुक्ताचं बाळ किती छान असेल ना. ते बाळ अंगणात खेळायला लागलं ना की घराला खऱ्या अर्थाने घरपण येत ना. शीतल नाही नाही, मला वाईट वाटत नाहीये. आणि मुक्ताच्या सुखाला माझी नजर सुद्धा लागणार नाही. उलट मी कौतुक करणार आहे तिचं. तिला बाळणपणाला माहेरी घेऊन येणार आहे. तिच्या बाळासाठी टोपडे, छपले, स्वेटर, पायमोजे सगळं स्वतःच्या हाताने कर. मला खूप हौस आहे बाळा. मी तर देवाजवळ मागणंच मागते, मुक्ताला जुळ होऊ दे. मग एक बाळ आपण ठेवून घ्यायचं. शीतल काही नाही हो, स्वप्न. बाळ कधी आईशिवाय लांब राहत का? आपणच इकडनं तिकडे जायचं. नाहीतरी बाळाला सांभाळ करायला मामी हवीच. अहो मुक्ता राहणार तिच्या त्या मुक्तांगणाच्या व्यापात. मग त्या बाळाचे खाण्यापिण्याचे हाल नको व्हायलात ना. अगदी करेक्ट, अगदी बरोबर बोललीस, उत्तम. हे बघ, आपल्या दोघांचा मुक्काम बाळाकडे म्हणजे मुक्ताकडे असणार. मुक्ताच्या बाळाला खेळवण्यासाठी मामा मामी हे हवेच, हो की नाही? सावर स्वतःला शीतल. दीपक सगळं नीट चेक केलंयस ना? हो, पेपर्स तर सगळे अगदी बरोबर आहेत सर. या सगळ्या प्रोसेस मध्ये तुमचा एक्सपिरियन्स खूप कामाला आला, खूप मदत झाली तुमची. पण एक गोष्ट विचारायचीच राहून गेली, तुम्हाला कामाचा ताण तर पडत नाहीये ना? अरे ताण कसला पडायचा दीपक, हे तर आवडीचं आणि पुण्याचं काम. मुक्तानं उभं केलेलं मुक्तांगण यशस्वी व्हावं बस एवढीच इच्छा आहे, आणि माझी खात्री आहे ते होणारच. सर 60 मुलामुलींची सोय झालेली आहे. बजाज सेठने 10 कम्प्युटर्स दिलेत, त्यामुळे कामही वेगाने सुरू झालंय. त्यामुळे आता दरमहा मुलांना खूप चांगला पगारही मिळेल सर. पण अपंग मुलांचं राहणीमान उंचवलं पाहिजे.
असतेस मी शांत राहिले असते. मुक्ताला धीर दिला असता ना तर कदाचित यापूर्वीच मुक्तांकडने आकार सुद्धा घेतला. अरे येत्या 2 वर्षात हिंदुस्थानातली सर्वात मोठी अपंगांची कार्यशाळा असं मुक्तांगणचं नाव होणार आहे बघ, लक्षात ठेव. मी जे चित्र विस्कटलं होतं ते आता पुन्हा छान करणार, त्यात आनंदाचे प्रेमाचे रंग भरणार.